आपल्या ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. एनकेटी महाविद्यालयामध्ये आजपासून 3 दिवसीय चेस कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. समाजरत्न श्री नांजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते आज या स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळेस प्राचार्य डॉक्टर दिलीप पाटील तसंच ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश भुरे, उपप्राचार्य श्री अनिल खडसे आदी मान्यवर उपस्थित होते. ठाणे विभागाचे सचिव श्री यज्ञेश्वर बागराव यांनी प्रारंभिक कार्यक्रमाची प्रस्तावना केली. ही निवड चाचणी स्पर्धा आहे. ठाणे विभागातील 45 महाविद्यालय आणि 240 विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ज्ञानात भर पडावी या दृष्टिकोनातून मुंबई विद्यापीठाच्या ठाणे विभागाच्या बुद्धिबळ स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉक्टर चंद्रकांत म्हात्रे, सहसचिव गणेश मोरे, निवड समिती सदस्य श्रीमती रोहिणी डोंबे, उमेश सोनावणे आदी मान्यवर उपस्थित होते. बॉम्बे युनिव्हर्सिटीने आपल्याला मान दिला आहे की आपल्याकडे बुद्धिबळचे जे कार्यक्रम आहे ते मुलासाठी विद्यार्थ्यासाठी तुम्ही जरूर त्या कार्यक्रमामध्ये हजर राहा. बॉम्बे युनिव्हर्सिटीचे ऑफिसर पण भरपूर आले होते, आमच्या ज्ञानसाधनाच्या प्रिन्सिपल पण आले होते, त्याचप्रमाणे अन्य पाहुणे आले होते. आणि बुद्धिबळामध्ये विद्यार्थ्याला मी एकच सांगितलं की तुमच्याकडे सर्वकडे बुद्धी भरपूर आहे, मात्र ते बुद्धीचा सदुपयोग करा. आता बुद्धीचा सदुपयोग म्हणजे काय? एक तर ग्रंथ वाचा आणि त्याचप्रमाणे मोबाईल सोडून जेवढे लांब राहता येईल तेवढं राहा. मोबाईल चांगला आहे पण जे मर्यादित वापरला तर चांगला आहे, त्याचा सदुपयोग केला तर चांगला आहे. अक्षय ठुबे या 25 वर्षीय तरुणाच्या खुनाच्या प्रकरणामध्ये पोलिसांनी 3 जणांना अटक केली आहे. गुरुनाथ जाधव, करण सावरा आणि प्रशांत उर्फ बाबू मारुती जाबर यांना पोलिसांनी अटक केली आहे. 29 ऑगस्ट रोजी रात्री 10:15 ते 11:15 दरम्यान अक्षय कोंडीभाऊ ठुबे याचा खून झाला होता. या संदर्भात पैशाच्या देवाणीघेवाणीवरनं हा संपूर्ण प्रकार घडला होता आणि या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी 29 तारखेला त्याच्या कमरेवर, गळ्यावर, चेहऱ्यावर कोयत्याने वार करून त्याला जीवे ठार मारले होते. त्याचप्रमाणे त्याचं प्रेत आमराई नाल्याच्या बाजूला कोकणी पाडा येथे टाकण्यात आलं होतं आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता. तसंच अक्षय ठुबे याच्या अंगावरील सोन्याची चेन, अंगठी आणि मोबाईल फोन देखील काढून घेण्यात आलं होतं. या संदर्भामध्ये आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. आता या प्रकरणामध्ये या 3ही जणांना अटक करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री गिरीश गोडे हे अधिक तपास करत आहेत. मुंबईसह ठाणे जिल्ह्याचे आद्य रहिवासी असलेल्या कोळी बांधवांनी बुधवारी पारंपरिक पद्धतीने दर्याला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमेचा सण जल्लोषात साजरा केला. महानगरपालिकेच्या वतीने कळवा खाडी येथे मानाचा नारळ कोळी बांधवांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. यंदाच्या शिवसेनेच्या 2ही गटांकडनं शक्तीप्रदर्शनाला फाटा दिल्याचं दिसून आलं. दरम्यान ठाणे पूर्व भागामध्ये चंदनी कोळीवाडा जमात ट्रस्ट आणि चंदनी कोळीवाडा सांस्कृतिक कला मंचच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात नौपाड कोळीवाड्यातील 3 नवदांपत्याने विधिवत पूजा करत दर्याला नारळ अर्पण केला. ठाणे महापालिकेच्या वतीने खाडी किनारी नारळी पौर्णिमा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. दिवंगत आनंद दिघे यांच्या काळापासून शिवसेनेची मंडळे देखील नारळ अर्पण करण्यासाठी समारंभात उत्साहाने सहभागी झाले होते. कोळी बांधवांचं आराध्य दैवत असलेल्या एकविरा देवीचं स्मरण करून मानाच्या नारळाची पूजा करून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली. तसंच शहराचा मानाचा नारळ मनोभावे दर्याला अर्पण करण्यात आला. यावेळेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, माजी उपमहापौर पल्लवी कदम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स. रँक्ड द बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय द टाइम्स ऑफ इंडिया. For personality over percentage,
CP Goyanka is the intelligent choice. ब्लेज डिजाइन स्टूडियो ठाणे सादर करीत आहे ब्लूम सोल्यूशन सेंटर. आपलं घर आणि आपल्या किचनला अधिकाधिक सुंदर, आकर्षक आणि परिपूर्ण करणारं आंतरराष्ट्रीय दर्जा जपणारं प्रीमियम फर्निचर ब्रँड आता आपल्या ठाणे शहरामध्ये. ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे सादर करत आहे ब्लूम सोल्यूशन सेंटर. लक्झरियस प्रीमियम किचनचं दुसरं नाव ब्लेज डिझाईन स्टुडिओ ठाणे. संपर्क 9987334344. ब्लेज डिझाईन स्टुडिओ, मोहन मिल कंपाउंड नियर नेक्सा मारुती सुजुकी शोरूम, आर मॉल, घोडबंद रोड, ठाणे वेस्ट. नक्की संपर्क साधा. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडो स्कॉट ग्लोबल स्कूल, राममारुती रोड, ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडो स्कॉट स्कूल, राममारुती रोड, ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-4666 आणि 1800-266-3466. ठाणे काँग्रेसच्या वतीने मी हाय कोली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. काँग्रेस कमिटी संस्कृती विभागाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गडकरी रंगायत नेते या कार्यक्रमाचं आयोजन काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री विक्रांत चव्हाण यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं. कोळी गीतांचा बादशाह श्रीकांत नारायण यांनी हा कार्यक्रम सादर करीत आहोत या कार्यक्रमाची एक झलक. विविध ब्रँडच्या छोट्या मोठ्या प्लास्टिक पाऊचमधून भांग मिश्रित पदार्थांची साठवणूक आणि विक्री करणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाने मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत 1,73,95,000 रुपयांचा मुद्देमाल 4 वाहनांसह जप्त करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या राज्य भरारी पथकाला नवीन पनवेल येथील सिडको कॉलनीत सेक्टर 13 निलम जनरल स्टोअरमध्ये भांग मिश्रित पदार्थांची साठवणूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावर भरारी पथकाने छापा टाकला असता ताब्यात घेतलेले आरोपी विशाल चौरासिया याच्याकडनं 2,340 किलोग्रॅम भांग मिश्रित पदार्थ जप्त करण्यात आले. पुढील तपासात चौरासियाने दिलेल्या माहितीच्या आधारे भरारी पथकाने भिवंडी येथे मानकोली येथे सेफ ट्रान्सपोर्ट कंपनीत छापा टाकला असता कंपनीने पोर्टलद्वारे पाठवलेल्या वाहनातून पाठपुरावा केल्याचं लक्षात आलं. तसंच कंपनीच्या गोडाऊनमध्ये शोध घेतला असता 7,139 किलोग्रॅम भांग विविध पदार्थांच्या ब्रँडच्या छोट्या मोठ्या पाऊचमध्ये आढळून आली. यासाठी वापरलेली 4 वाहनं पोलिसांनी जप्त केली आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून
घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील सर्व प्रकल्पांमध्ये निधीचा सुयोग्य वापर करून विशिष्ट कालमर्यादित प्रकल्प पूर्ण केला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त डॉ अभिजित बांगर यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी नुकतंच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाचा आढावा घेतला होता. त्यानंतर 60 कोटी रुपयांचा निधी त्यांनी मंजूर केला होता. आता या निधीचा 1-1 रुपया योग्य पद्धतीने वापरून या ठिकाणी दर्जा उंचवला जाईल अशी माहिती आयुक्तांनी दिली आहे. कार्यालय अधीक्षक नेमणूक, बायोमेट्रिक हजेरी, नर्सेस आणि तज्ज्ञ डॉक्टरांची भरती असे प्रशासकीय कामकाजातील गुणात्मक बदल करण्यात येतील. तसंच इमारतीतील सुधारणा आणि विस्तार यांचं नियोजन सुरू करण्यात आल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यात केल्या जाणाऱ्या सुधारणांमुळे या इमारतीचं आयुष्यमान किती वाढेल याचा अभ्यास करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. रुग्णालयाच्या सध्याच्या 500 खाटांची संख्या वाढवता येईल अशी जागा निर्माण करणं, OPD विभाग अधिकाधिक सुटसुटीत करणं, स्ट्रक्चरल सुधारणा करणं, अभिज्ञासात्मक सुधारणा करून नागरिकांना रुग्णालयात आल्यावर विविध ठिकाणी हेलपाटे न मारता मर्यादित ठिकाणी अपेक्षित सेवा मिळू शकेल, अंतर्गत बांधकाम दुरुस्ती करणं, लाद्या बदलणं, सूर्यप्रकाशाचा प्रभावीपणे वापर करून पुरेशी प्रकाशयोजना तयार करणं, गर्दीच्या विभागांचं विकेंद्रीकरण करणं, डॉक्टरांच्या वेळेचा कमाल वापर करणं, ज्या सुविधा मानवी हस्तक्षेपाशिवाय देणं शक्य असेल त्याची रचना करणं, असे सुधारणा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात केले जातील अशी माहिती देखील देण्यात आली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.